आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश आता हायकोर्टाकडनं रद्द करण्यात आलाय. राज्य सरकारला हा मोठा दणका मानला जातोय. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं हे घटनाबाह्य आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. खासगी आणि विनाअनुदानित शाळांना आरटीईतनं वगळण्याबाबत 9 फेब्रुवारीला राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला दिलेलं आव्हान हायकोर्टाने स्वीकारलं. मात्र या काळात अन्य विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बाधित करू नयेत असे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.